रुपाली पाटीलांनी हा एक केलेली राजकीय आत्महत्या म्हणावी लागल. त्यांनी ज्या पद्धतीने इथं आता वातावरण पहिलं सुरुवातीचं आज नाही आहे, ते गेल्या 4-5 महिन्यापासून त्यांचं सगळं वातावरण चालू आहे आणि आता अचानकपणे त्यांना जायचं होतं. आता ते निमित्त सांगतात हे रिकाम टेकडे ते रिकाम टेकडे. इथून मागं पक्षामध्ये काही रिकाम टेकडी लोकं नव्हती का? आणि मला वाटतं की रुपाली पाटलांनी रिकाम टेकड्यांचा त्रास झाला म्हणणं हा एक हा फार मोठा जोक आहे. की ताईला कुणाचा त्रास होत होता हा ताईने कधी कुणापाशी का बोलूनच दाखवला नाही ना. आणि अचानकपणे त्रास कसा व्हायला लागला, अचानकपणे भेटीगाठी कशा वाढल्या, हे सगळं प्रीप्लॅन्ड आहे. नेमकं काय झालं होतं मग जे अनेक नेते मंडळी महाराष्ट्र मी या लोकसभेसाठी इच्छुक आहे गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून मी वारंवार सांगतोय. आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटतं की शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही, पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही, हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं? कारण आता इथं माझी बहीण बसली आहे, 2012 पाठवले ना साहेबांनी दिलं ना अहवाल, कसं म्हणता नाही दिला? असेल नसेल ना मला वाटतं की बाबा बघा तुम्ही शाखाध्यक्षांना विचारा. ज्या दिवशी माननीय राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं? पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं की उद्या जर आज साहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे, आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाहीये, हे का बोललं गेलं? आणि त्याच्यानंतर न मग ज्यावेळेस अहवाल गेला, मी अहवाल ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो, त्यावेळेस अहवालामध्ये अशा काही गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे पण ह्या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही. मग माझ्या संघ न जमवून घेणारे कोण होत? % मी वारंवार मी माझ्या भावाला जो लोकांसाठी झोडतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे. आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे. मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का, तर दादा आणि वसंतात्यामध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही, डायरेक्ट 1-to-1 त्यांचा विषय आहे. पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आलेली आहे. लोकसभा लढायची मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवतील ना लोकसभा लढायची काय करायचं काय ते निर्णय. त्यांना सध्या सगळे कोण ऑफर आहेत येऊन गेले, तुम्ही येऊन गेले, मग जे चांगले ऑफर देणार तिकडे ऑफर आहे ना. ऑफरसाठी मी पक्ष सोडलेला नाहीये हे लक्षात ठेवा. मला निवडणूक लढायची आहे बाबा, ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे. मी ऑफर घेऊन मी जर माझ्या पक्षामधनं ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरी सुद्धा मी त्या ठिकाणी होतो. मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणूक लढणाऱ्यांमधला नाहीये. मला सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे. पुणेकरांसाठी मी गेल्या 15 वर्ष काम करतोय. मी गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच इच्छुक होतो, जो कालपर्यंत होतो. परंतु ज्या ठिकाणी मी राहतो ज्या ठिकाणी मी काम करतो त्या पक्षातल्या लोकांना जर वसंतमुळे पुढे गेलेला पावत नसेल मग अशा लोकांमध्ये का राहायचं, अशा लोकांमध्ये का थांबायचं ज्या घरामध्ये आपल्याला तिकडं मान मिळत नसेल, ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलो असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल. तर मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं. या भावनेतून मी हा राजीनामा दिला नाही की कुठं कुणाच्या ऑफर स्वीकारण्यासाठी. पक्ष सोडला त्याच कारण समोर म्हणजे पक्षात घुसमट होती, आपलीच लोक पाय उडतात. कोण होत्या आम्ही
मी नावं घेण्याची गरज नाही आहे. मला वाटतं की तुम्ही जर ज्या ठिकाणी आता फेसबुक पोस्ट पडतात त्या फेसबुक पोस्टवरच्या कमेंट्स वाचल्या तर सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकच त्या कमेंट्समध्ये नावं टाकतोय. रात्री अपरात्री 2 वाजता 3 वाजता लोकांना फोन जाणं चालू झालंय. मला वाटतं ह्या गोष्टी ह्या लोकांनी थांबवाव्यात. अजून किती पक्ष संपवणार आहात तुम्ही? जर एखादा शाखाध्यक्ष राजीनामा देत असेल, वसंत मोरेच्या बाजूने एखादी फेसबुक पोस्ट टाकत असेल, त्याला 2:48 कुणी फोन केला? कुणी त्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतंय? कोण फेसबुकच्या पोस्ट माघारी घ्यायला लावतंय? ह्या गोष्टी बोलण्याची मला वेळ येऊन देऊ नका. मान्य राज साहेबांचा आदेशाचं सुद्धा तुम्ही लोक पालन करत नाहीयेत इतक्या दिवसापासून. तक्रार दाखल करणार का? धमकी देत आहेत, शिव्या देत आहेत, मग तक्रार दाखल करणार? तक्रारदार मला माझ्यापर्यंत कोणाला असत मी केली असते ना. पण मी आजपर्यंत प्रत्येकाला हेच सांगत आलो की बाबांनो, तुम्ही जिथं आहात तिथं सुखी राहा, तुम्ही त्याच पक्षामध्ये राहा. तुम्हाला वाटत असेल तुमचं तिकडे भवितव्य होतं, तुम्ही माझ्यासाठी कोणी पक्ष सोडू नका. मला जो काय माझा निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलेला आहे, त्यामुळे मी त्या निर्णयाची स्टिक आहे. मी माझा निर्णय बदलू शकत नाही. तात्यांचा स्वभाव आणि तात्यांची विचारधारा ही वेगळी आक्रमक आहे, मात्र ही कुठल्या पक्षात ही विचारधारा चालणार आहे आणि तो पक्ष तुम्हाला कुठला पक्ष असा आहे की जो सर्वसामान्य नागरिकांसाठी जर कोण भांडत असेल तर त्याची बाजू घेऊ नको असं म्हणणारा कुठला पक्ष आहे? सर्वसामान्य गरीब नागरिकांची जर वसंत मोरे बाजू घेत असेल तर मला वाटत नाही की राज्यातला देशातला कुठला पक्ष असेल की जो मला तिथं म्हणेल की हे करू नकोस म्हणून, असं कुणीच मला म्हणू शकणार नाही.